पुढच्या बातमीकडे वळतोय. अंबरनाथ आणि बदलापूरच्या दरम्यान रेल्वे ट्रॅक दुरुस्ती मशीन रुळावरून घसरलेली आहे आणि या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झालाय तर 3 जण जखमी झालेत. यामुळे कल्याण ते कर्जत दरम्यानची वाहतूक बंद आहे आणि ही वाहतूक बंद असल्यामुळे ऐन सकाळी कामावर जाणाऱ्या अत्यावश्यक सेवेतल्या कर्मचाऱ्यांचे हाल होत आहेत. बदलापूर रेल्वे स्टेशनवर प्रवाशांची गर्दी झालेली आहे तर कल्याण ते CSMT दरम्यानची वाहतूक सध्या सुरू आहे तर लांब पल्ल्याच्या गाड्या दिवा पनवेल कर्जत मार्गे वळवण्यात आलेल्या आहेत. तर सध्याची दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय. अंबरनाथ आणि बदलापूरच्या दरम्यान रेल्वे ट्रॅक दुरुस्ती मशीन रुळावरून घसरली. ही मशीन सध्या हटवण्याचं काम सुरू आहे. तर या अपघातात या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झालाय तर 3 जण जखमी झालेले आहेत. या घटनेनंतर कल्याण ते कर्जत दरम्यानची वाहतूक विस्कळीत झालेली आहे. अद्याप ही इथली वाहतूक बंद असल्याचं कळतंय. त्यामुळे ऐन सकाळी कामावर जाणाऱ्या अत्यावश्यक सेवेतल्या कर्मचाऱ्यांचे हाल होत आहेत. तर बदलापूर रेल्वे स्टेशनवर प्रवाशांची मोठी गर्दी झालेली आहे आणि याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी अजय दुधाणे यांनी. बदलापूरमध्ये आज लोकांचा चाकरमान्यांचा हे प्रवास कुठेतरी उशिरा होतोय. साहेब, आज तुम्हाला काय झालं ते माहिती आहे का? हो, ॲक्च्युली आज म्हणजे इथे आलं मला कळलं की ॲक्सिडेंट झालेला आहे. म्हणजे डीमार्टचं जिथे एक क्रेन जी आहे ती कोसळली आहे आणि त्यामध्ये एक मजूर एक्सपायर झाला आहे त्यामध्ये आणि 3 खूप सिरियस इंजर्ड आहे म्हणजे असं कळलं आहे. ते म्हणजे एकदमच क्रिटिकल कंडिशनमध्ये आहे आणि लोकांना जर खूप मनस्ताप सहन करावं लागतो आहे. आताच ट्रेन गेली पण ती ट्रेनमध्ये एवढी गर्दी होती की बदलापूरचं जे लोक आहे त्यांना चढता आलं नाही. कसे बसे लेडीज वगैरे असे चढले की म्हणजे त्यांना खरंच म्हणजे खूप त्रास होतोय. आधीच कोरोनामुळे भरपूर त्रास आहे आणि त्यात हा त्रास म्हणजे मनस्ताप करावा लागतो, लोकांना सहन करावं लागतोय. तर प्लीज म्हणजे रेल्वेची त्यात मिस्टेक नाही, त्यांनी आपल्या परीने खूप चांगलं कार्य करतात रेल्वे पण. आणि त्यांचे आता माझे मित्र जे रेल्वे ऑफिसर आहे ते पण बोलले की रवी माझे सुबह से मैं इधर ही हूँ और ॲक्च्युली जो हुआ अच्छा नाही हुआ ॲक्च्युली. आणि त्यांचं काम चालू असताना ह्या सर्व गोष्टी घडलेल्या आहेत. ॲक्च्युली दर वेळेला असंच असतं रेल्वेचं की असं जर काय घडलं की आता वर्षाची सुरुवात आहे आणि नेमकं ह्या वेळेलाच रेल्वे बंद आहे. एकतर पब्लिकला बंद केलं आहे आणि जे आपत्कालीन व्यवस्थापनासाठी कामाला जात आहेत त्यांचीच अडचण झाली आहे. जरा लक्ष ठेवायला पाहिजे रेल्वेने थोडं. एवढं दर रविवारी घेतात मेगा ब्लॉक आणि असं काय होतं कळत नाहीये. मला असं म्हणायचं आहे की यांनी वेळोवेळी अनाउन्समेंट केली पाहिजे होती. ते बघा किती वेळ झालाय अनाउन्स करत नाही, किती वेळ झालाय अजून एकही अनाउन्समेंट नाही की ट्रेन येणार आहे की नाही येणार आहे. मला म्हणायचं यांनी अनाउन्समेंट केली पाहिजे होती की ट्रेन बंद आहे, कशामुळे बंद आहे आणि काय कुठची सोय काय करणार आहेत. ही कुठलीही अनाउन्समेंट नाही आणि असेच लोक बसले आहेत वाट बघत की काय होणार आहे. यांनी आम्हाला कळलं पाहिजे की अनाउन्समेंट झाली पाहिजे की लोकांना अजूनपर्यंत माहिती नाही आहे. आणि अनाउन्समेंट जी करते ना ती कळतच नाही. ती म्हणजे ती सांगतात काय लोकांना कळत नाही. ट्रेन आल्यानंतर कळलं की ही ट्रेन थांबणार आहे आणि नंतर त्या लोकांना प्रवास करायची मुभा दिली आहे. पण मला काय म्हणायचं आहे की तुम्ही कल्याणपर्यंत नाही देता, त्यांना CST पर्यंत जाऊ द्या. कल्याणला उतरल्यानंतर त्यांना लोकांना परत तिथे उतरायचं, परत नंतर ती दुसरं लोकल पकडायची. त्यामध्ये ऑलरेडी गर्दी भरपूर असतं. इथल्या लोकांनी कल्याणपर्यंत जायचं, परत तिथे उतरायचं आणि परत मरत जीवन प्रवास करायचा हे चुकीचं आहे. माझं मत आहे की लोकांना त्यांनी CST पर्यंत अलाव केलं पाहिजे, कल्याणपर्यंत नाही. कॅमेरामॅन गणेश अजयने, SAM TV, बदलापूर. प्रवासी त्रस्त झाल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान मुंबईत लोकलच्या फेऱ्या वाढणार आहेत. मध्य हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकलच्या फेऱ्यांमध्ये वाढ होणार आहे. येत्या 29 तारखेपासून लोकलच्या फेऱ्या वाढवण्यात येणार आहेत. सध्या मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर 1580 लोकलच्या फेऱ्या आहेत आणि त्यात वाढ होऊन ही संख्या 1685 इतकी होईल. तर पश्चिम रेल्वे मार्गावर सध्या 1201 लोकलच्या फेऱ्या आहेत. ही संख्या वाढवून आता 1367 इतकी होणार आहे. सध्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना आणि महिला प्रवाशांना लोकल प्रवासाची परवानगी आहे. दरम्यान सर्वांसाठी लोकल सेवा सुरू करण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली एक आढावा बैठक घेण्यात आली होती. कोरोनाचं संकट अजून संपलेलं नाही आहे, त्या पार्श्वभूमीवर लोकल सेवा सर्वांसाठी कशाप्रकारे खुली करता येऊ शकते यासंदर्भातील विविध पर्यायांवर विचार करण्यात आलेला आहे.